एकदम से वक्त बदल गया, जज्बात बदल गए. हा डायलॉग कॉमेडी व्हिडिओ मधला जरी असला, पण अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीला सध्या तंतोतंत लागू होतोय. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून ही निवडणूक चर्चेत होती. या पोटनिवडणुकीवरून मोठं राजकारण देखील सुरू होतं. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी एक पत्र लिहिलं आणि आज सोमवारी भाजपने आपण उमेदवार अर्ज मागे घेणार आहोत असं जाहीर केलं. त्यामुळे अवघ्या 24 तासामध्ये असं काय घडलं की भाजपने माघार घेतली, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत होती. या निवडणुकीसंदर्भातला थोडा आढावा घ्यायचा झाला तर शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर गेल्या 6 महिन्यांपासून ही अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची जागा रिकामी होती. या पोटनिवडणुकीवरून मोठं राजकारण सुरू होतं. सत्तांतरानंतर, शिंदेच्या बंडानंतर आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती, त्यामुळे सामना रंगजट ठरणार अशी चर्चा होती. आता जागा शिवसेनेची होती, त्यात आम्हीच खरी शिवसेना असा वाद शिंदे आणि ठाकरे यांच्यात सुरू होता. त्यामुळे सगळ्यात आधी शिंदे वर्सेस ठाकरे अशी ही निवडणूक होणार असं म्हटलं जात होतं. पण चिन्ह आणि नावाचा वाद कोर्टात सुरू असल्यामुळे निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जे आहे ते गोठवलं आणि उद्धव ठाकरे गटाला तसंच शिंदे गटाला नवं नाव आणि चिन्ह देण्याची मागणी केली. त्यानुसार उद्धव ठाकरे गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ आणि धगधगती मशाल हे 3 चिन्ह देत शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी 3 नावं दिली. तर शिंदे गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा ही 3 चिन्ह सादर करत तर बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची ही 3 नावं सुचवली. आता उद्धव ठाकरे गटाने दिलेल्या 3 चिन्हांपैकी 2 चिन्ह शिंदे गटाने पुन्हा सादर केली, त्यामुळे ती 2 चिन्ह निवडणूक आयोगाने बाद केली. त्यानंतर 6 ते 7 तासांच्या चर्चेनंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आणि चिन्हासाठी आणखीन 3 पर्याय मागितले. यावर शिंदे गटाने ढाल तलवार, पिंपळाचे पान आणि तळपता सूर्य हे 3 चिन्ह दिले. यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला या पोटनिवडणुकीसाठी ढाल तलवार हे चिन्ह दिलं. आता नवीन नाव आणि पक्षाचे चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात मैदानी सामना रंगणार हे जवळपास फिक्स होतं. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके निवडणूक लढवणार होत्या, पण शिंदे गटाकडून उमेदवार जाहीर केला जात नव्हता. पण ठाकरे आणि शिंदे यांच्या वादात एंट्री झाली ती भाजपची. भाजपचे मुरजी पटेल हे गेल्या 6 महिन्यांपासून या अंधेरी पोटनिवडणुकीच्या तयारीला लागले होते. त्यांच्याकडून आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून दबाव सुद्धा टाकला होता. त्यामुळे भाजपने पोटनिवडणुकीत ठाकरे विरुद्ध आपला उमेदवार उभा केला. या दरम्यान ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात आली, कारण ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत कर्मचारी आहेत आणि नियमानुसार सरकारी नोकरी करणारा व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. त्यासाठी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार होता. हे प्रकरण सुद्धा कोर्टात गेलं, कारण ऋतुजा लटके यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप लागला. पण शेवटी निर्णय आला आणि ऋतुजा लटकेंना राजीनामा स्वीकारला गेला. त्यानंतर ऋतुजा लटके यांना उमेदवारी अर्ज दाखल केला. तर तिकडे भाजपच्या मुरजी पटेल यांनी देखील लाखो रुपये खर्च करत उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोघांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती, पण यातच आला ट्विस्ट, ते म्हणजे राज ठाकरेंचं पत्र. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने दिवंगत आमदार रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या विरोधात उमेदवार उभा करू नका, ऋतुजा लटके आमदार होण्याने रमेश लटकेंच्या आत्म्याला शांती मिळेल असं भावनिक आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून केलं होतं. राज यांच्या पत्रानंतरच राजकीय नाट्याला सुरुवात झाली. सत्ताधारी विरोधकांनी मतं मांडायला सुरुवात केली. त्यानंतर रविवारी संध्याकाळीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेत ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली. यानंतर बऱ्याच मंडळींनी भावनिक आवाहन करत अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध घ्या असा सूर लावून धरला. त्यानंतर भाजपच्या मंडळींची बैठक झाली. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप पोटनिवडणुकीतून माघार घेणार असल्याचे संकेत दिले होते, पण अखेर यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आणि अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली. एवढंच नाही, मुरजी पटेल अपक्षसुद्धा निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं आणि अशा प्रकारे ऋतुजा लटके यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला. पण हो, अजूनही या पोटनिवडणुकीच्या रिंगणात 7 आमदार आहेत. उद्धव ठाकरे गटाने यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा काही फायदा झाला नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. ते काहीही असलं तरी पक्षाच्या निर्णयावर मुरजी यांची 6 महिन्यांची तयारी आणि लाखो रुपये वाया गेले एवढं मात्र नक्की. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.